सोलापुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दंगलीचा प्लॅन होता असा थेट आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सोलापुरात दंगली घडवण्याचा प्लॅन होता. लोकसभेच्या मतदानाआधी 2 दिवस दंगल घडवणार होते. हे लोक रक्ताने राजकारण करतात असा गंभीर आरोप सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला. प्रणिती शिंदे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह सोलापुरातील भाजप नेत्यांचं नाव घेत गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. आता भाजपच्या गोट्यातून या आरोपाला काय प्रत्युत्तर मिळतं ते पाहावं लागेल.